पनवेल महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. विविध विषय समिती सभापतींची निवड होऊन महिना झाला असून नवनियुक्त सभापतींना आजपर्यंत हक्काचे दालन मिळाले नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेचा सर्व सभापतींनी सोमवारी महापालिकेच्या वरांड्यात बसून निषेध केलाय. जोपर्यंत सर्व सभापतींना दालने उपलब्ध होत नाही तोपर्यंत सर्व सभापती आपले कामकाज वरांड्यातच बसून करणार असल्याचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितलंय. पनवेल महापालिकेच्या सभापतींची निवड होऊन एक महिन्यापेक्षा अधिक दिवस झाले आहेत, परंतु महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सभापतींना अजूनही दालन उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांच्या समस्यांचे निवारण करत असताना सभापतींना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महापालिकेच्या या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त करत सोमवारी सर्व सभापतींनी महापालिकेच्या व्हरांड्यात बसूनच आपले काम केले. तसेच जोपर्यंत सर्व सभापतींना हक्काचे दालन मिळत नाही तोपर्यंत सर्व सभापती वरांड्यातच बसून आपली कामे करणार असल्याचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी यावेळी सांगितले आहे. मुळातच पहिली महासभा व्हायला पण फार उशीर लागला, का तर इथे चेंबर संत तयार नव्हते आणि महासभा होऊन सुद्धा आणखीन महिनाभर या इथे महापौरांना बसायला हक्काचं असं ठिकाण नव्हतं, त्यांना दुसरीकडे ऍडजस्ट करायला त्यांना लागलं होतं आणि त्यामुळे इथे जनतेची कामं करण्यामध्ये आम्हाला इथे अडचण निर्माण होत होती. आणि त्यावेळेला आम्ही प्रशासनाला आम्ही वारंवार विनंती केली की आपण हे लवकरात लवकर आपण केबिन्स या बनवाव्यात, कारण जनतेला नगरसेवकांना या इथे ज्या वेळेला त्यांच्या काही तक्रारी आहेत, त्यांच्या सूचना आहेत, त्या मांडायच्या असतील तर त्याची दखल घेणं, त्याच्यावरती मग कारवाई करणं, यासाठी आम्हाला केबिन्सची आवश्यकता आहे, लोक प्रोव्हाइड करा, तर त्याच्यामध्ये मुळातच त्यांना उशीर होत होता. ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही विशेष समितीसाठी आम्ही आमची त्याच्यासाठी नामनिर्देशनं आम्ही इथं दाखल केले. मग त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये या इथे निवडणुका घेण्यात आल्या सभापतींच्या, तर मुळामध्येच त्यांना ऑगस्ट महिन्यापासून तरी त्यांना नक्कीच माहिती होतं की हे सभापती सध्या इथे निवडून येणार आहेत आणि त्यांची लवकर बसण्याची व्यवस्था केली जायला हवी. परंतु आजच्या तारखेपर्यंत या इथं कोणत्याही प्रकारच्या तात्पुरत्या स्वरूपात का होईना कोणत्याही इथं केबिन आलेलं नाही आहे, तर इथं मुळातच प्रशासनाचा जो इथे नगरसेवक लोकप्रतिनिधी यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे अत्यंत चुकीचा, दूषित अशा स्वरूपाचा आहे. तसेच यावेळी सर्व सभापतींनी महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेचा पाढा वाचला. जोपर्यंत आम्हाला बसण्यासाठी दालन सक्षम असं उपलब्ध होत नाही, सक्षम म्हणजे काय, आम्ही सांगितलं साधं टेबल आणि खुर्ची आमच्यासाठी द्या, आम्ही बसायला तयार आहोत, त्या अधिकाऱ्यांना आठवून प्रशासनानं काम पण बंद होणार आहे, ते काम कुठे करणार. सांगितलं 5-5 अधिकारी आम्ही एका कॉन्फरन्समध्ये बसवतो, कॉन्फरन्समध्ये मीटिंग घेण्यासाठी बसवणार आहे की कामकाजासाठी बसवणार आहे. कुठल्याही प्रकारचं प्रशासनाच्या विरुद्ध वगैरे आम्ही काही नाही, कारण आम्हाला लोकांची कामं करायची, प्रशासनाला सोबत घेऊन करायची, फक्त प्रशासनाने आम्हाला सोबत घेऊन आमच्या गरजा काय, आमच्या आळी अडचणी काय, लोकांच्या अडचणी काय, ह्या बघितल्या पाहिजेत, हे महत्त्वाची गोष्ट आहे. पनवेलमध्ये बघाल तर ज्यावेळेस नगरपालिका होती तेव्हा ती कामं होत होती, ती कामं आता महापालिका झाल्यामुळे होत नाही आहेत. का होत नाही तर ह्या अधिकाऱ्याला काम करेल, ह्या अधिकाऱ्यांची काम करण्याची वृत्ती नाही, काम जर करण्याची वृत्ती असेल तर आता आमची ही परिस्थिती आली.